सॉन्ग वरून तर कळालंच, अंदाज आलाच असेल की आजचा टॉपिक काय असणार आहे. सो आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. आणि आज मी एकटीच आहे, अमायरा स्कूलला गेली आणि मस्त अमेरिकेतला आज थोडा भरपूर दिवसातून आपण भेटलेलो आहे, कारण की ॲक्च्युली माझा जॉब स्टार्ट झालेला आहे. एकदम छान गोष्ट आहे, सांग शेअर करते. सो 10 to 5:30 असा माझा जॉबचा टाईम असतो, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला सध्या टाईम नाही भेटत आहे. पण जसं मला सुट्टी भेटली, मी सगळ्यात पहिले यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सो आज मी तुम्हाला सांगते की अमेरिकेत सध्या विंटर स्टार्ट झालेला आहे, पण आज वेदर चांगलं आहे म्हणून मी विदाऊट जॅकेट येणार होते. एकदम जाड जॅकेट घातलं होतं, लास्ट 3 days खूप थंडी होती. आणि त्याचप्रमाणे बघणार सगळे झाडंसुद्धा ड्राय झाले आहेत, इतके छान छान फ्लावर्स होते इथे, सगळे गेलेले आहेत. फक्त आता हे एक झाड उरलेले, हे झाड मला वाटतं की ह्या झाडांचं 2 days कलरसुद्धा चेंज होईल आणि ते पूर्ण रिकामंसुद्धा होऊन जाईल असं मला वाटतं. याचे पानं सगळे गळून जातील. सो कारण की आता विंटरमध्ये स्नोच पडतो, त्यामुळे हे पानं राहणं शक्यच नाही. सो अशा प्रकारे हा आज मी तुम्हाला आहे ना अजून एक गोष्ट दाखवणार आहे, ती म्हणजे अमेरिकेतल्या घरांमधल्या किचनमधली डिशवॉशर. सो डिशवॉशर हे माझं फेवरेट आहे. सो मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे की ते कसं असतं, कसं वापरायचं, त्याला कोणता सोप वगैरे लागतो, आपला नॉर्मल सोप नाही लागत त्याला, ते सगळं मी सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स स्टार्ट करायच्या अगोदर एक अजून गमतीशीर गोष्ट सांगते. जेव्हा माझं लग्न नव्हतं झाल्यानं, त्या अगोदर मी मम्मीकडे, आम्ही तिघी बहिणी होतो, सो आमचे नंबर लावलेले होते की कोण भांडे घासणार. सो ज्या दिवशी माझा नंबर असायचा ना, त्या दिवशी मी खूप रडायची आणि खूप ओरडाओरडी करायची की माझा मला नाही घासायचे भांडे वगैरे, आणि रिक्वेस्ट कर, हे देवा प्लीज भांडे घासायचं मशीन बनव या देवा प्लीज. आणि आता खरंच देवाने वाटतं भांडे घासायचं मशीन माझ्यासाठी बनवलंच, त्यामुळे ज्याला भांडे घासायचा कंटाळा येतो ना, त्यालाच माहिती भांडे डिशवॉशरचं चूक काय असतं. सो ते शेअर करावं असं वाटलं. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. भरपूर जणांना डिशवॉशर थोडंसं निगेटिव्ह पण वाटतं की खूप वेळ लागतो, त्याच्याऐवजी मी स्वतःच भांडे घासेल वगैरे. हे प्रत्येकाचं आपलं ओपिनियन आहे, कोणाला डिशवॉशर आवडेल किंवा कोणाला नाही आवडणार. सो जसं मला खूप आवडतं तसं काही लोकांना नाही पण आवडणार. सो इट्स अप टू देम. आपल्या इंडियामध्ये कामवाली बाई येते रोज आणि भांडे घासून जाते, पण इथे रोज कामवाली बाई अफोर्ड करणं शक्य नाही आहे. ते कधीतरी आपण महिन्यातून एकदा बोलवून पूर्ण घर साफसूफ करवतो, तसं मी करून घेते, पण रोज बोलवणं तर शक्य नाही आहे. सो त्यामुळे हे डिशवॉशर मला खूप युजफुल पडतं. प्रत्येक किचनमध्ये हे सिंकच्या बाजूलाच इथे डिशवॉशर लावून दिलेलं असतं, तुम्ही बघणार. सो हे डिशवॉशर असं ओपन केलं की याच्यात आपण भांडे लोड करायचे असतात. जसं मी आता ऑलरेडी केलेले ते रात्री घासून झालेले आहेत भांडे, ते मी दाखवते तुम्हाला. सो अशा प्रकारे इथे आपण प्लेट्स वगैरे लावायच्या, इथे स्पून्स वगैरे लावायचे, इथे आपले टिफिन्स वगैरे, इथे काही बाउल्स वगैरे, ग्लासेस, कप असं लावायचं. तर याला एक रॅक आणि दोन रॅक असे 2 रॅक्स असतात. तिथले लोक तर सगळ्याच टाईपचे भांडे नाही वापरत, ते एकच टाईपचे भांडे वापरतात, चिनी मातीचे किंवा काचेचे असेच भांडे वापरतात. सो त्यासाठी तर डिशवॉशरमध्ये परफेक्ट आहे, ते निघून जातात. पण काहींना डाऊट असतो की आपल्या इंडियातले भांडे निघतील की नाही. आपल्या इंडियातले पण बहुतेक भांडे याच्यात खूप क्लीन निघतात. जर कुकर जर तुमचा वेगळा टाईप, डिपेंड्स ऑन की कोणत्या टाईप्सचे भांडे आहेत तुमचे इंडियातून आणलेले. पण मी तुम्हाला काही भांडे दाखवते इंडियातून आणलेले, ते सुद्धा मी यातच वॉश करते आणि ते किती क्लीन निघाले हे मी तुम्हाला दाखवते. भांडे घेतो ना ह्या टाईप्सचे प्लास्टिकचे, हे ते त्या टायमाला त्या बॉक्सवरती लिहिलेलं असतं की हे मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर सेफ आहेत की नाही, त्यामुळे मी ते डिशवॉशर सेफ आहेत त्यामुळे ते वॉश करायला टाकले. त्याचप्रमाणे हे इंडियातून आणलेले, तुम्ही बघणार एकदम मस्त क्लीन चकाचक निघालेलं. त्यानंतर हे भांडंसुद्धा इंडियातलं एकदम स्वच्छ निघालेलं आहे. सो अशा प्रकारे हे स्पून्स, हे सगळे तर मी ते इंडियातून डीमार्टमधून वगैरे आणलेले. ह्या गोष्टी ह्यासुद्धा मी यातच वॉश करते आणि बघणार तुम्ही एकदम स्वच्छ निघाले आणि काही प्रॉब्लेम झालेला नाही की बर्न झालं आहे का काय, असं काही प्रॉब्लेम झालेला नाही. तुम्ही हा स्पूनसुद्धा बघून घ्या, एकदम स्वच्छ निघालेला आहे. आणि हे जे भांडे असतात, हे जे मी अमेरिकेतच घेतलेले आहेत आणि हे डिशवॉशर सेफ भांडे आहेत, त्यामुळे यात लावलेले आहेत. आणि हे तर आपलं चिनी मातीचं जसं असतं तशी ही प्लेट आहे, त्यामुळे बघणार किती स्वच्छ भांडे निघतात डिशवॉशरमध्ये सुद्धा. काही काहींना डाऊट असतो की डिशवॉशरमधले भांडे स्वच्छ निघतील की नाही, तुम्ही बघणार एकदम क्लीन भांडे निघालेलेले आहेत आणि एकदम ड्राय आहेत, काही अजिबात ओले वगैरे सुद्धा नाही आहेत. तुम्ही बघणार इंडियातून आणलेले हे बाउल्स आहेत, किती स्वच्छ निघालेले आहेत. हे तर ते कागद येतो, त्याचं कागद निघालेलं आहे.
नाही तर वाटणार तुम्हाला की हे सुद्धा स्वच्छच निघतात डिशवॉशर मधले सुद्धा. हा डाऊट तर तुमचा क्लिअरच झाला असेल. सो डिशमध्ये आपण आपलं जे नॉर्मल भांडे घासायचं लिक्विड असतं ना ते नाही वापरू शकत. ते जर वापरलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कसा? कारण की जेव्हा ते पाणी गोल गोल फिरतं ना तेव्हा आपल्या नॉर्मल भांडे घासायच्या लिक्विडचा खूप सारा फेस होऊन तो बाहेर येऊ शकतो आणि मग ते तर क्लीन करणं तर अजूनच कठीण. तुम्ही तुमचं काम वाढवून ठेवणार. त्यामुळे नेहमी डिशवॉशरचं लिक्विड किंवा त्याचे क्यूब्स हे वेगळे भेटतात आणि त्याच्यावर लिहिलेलं सुद्धा असतं. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. हे अशा प्रकारे असतं. मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते कारण की ह्या कॅमेराने ते उलट दिसतं. प्रकारे इथे डिशवॉशर असं लिहिलेलं असतं. आता मी क्यूब्समध्ये वापरते नाहीतर लिक्विडमध्ये सुद्धा भेटतं. सो अशा प्रकारे हे लिक्विड क्यूब्स असतात. मी खूप सारे वापरले. सो हे मी क्यूब्स तुम्हाला एक काढून दाखवते. सो अशा प्रकारे हे क्यूब्स असतात. तुम्ही बघणार असे पूर्ण प्लास्टिकच्या आतमध्ये याचं सगळं सामान असतो वॉश करायचं, पावडर आणि लिक्विड. अशा प्रकारचं त्याचं डिशवॉशरचं हे असतं, क्यूब असते. ही तुम्ही म्हणजे आपण बोलतो ना वडी, तसं असतं हे लिक्विड आणि थोडंसं पावडर असं हे मिक्सचर असतं. आणि ते आता कुठे टाकायचं ते मी तुम्हाला दाखवते. सगळे असे भांडे लोड केल्यानंतर तुम्ही तुमच्याप्रमाणे इकडे ह्या साईडला सगळे स्पून्स आणि इथे छोटे स्पून्स ठेवायचे असतात आणि इकडे आपण चाकू वगैरे ठेवू शकतो, इथे प्लेट्स ठेवू शकतो, इथे काही अजून डब्बे वगैरे लावू शकतो, इथे कप्स आणि इथे असे बाउल्स ठेवू शकतो. त्यानंतर आपण हे जे वडी असते ही साबणाची त्या डिशवॉशर लिक्विडची ती आपण इथे असं ओपन करायचं, इथे जागा असते ती अशी टाकायची आणि त्यानंतर हे बंद करायचं. सो असं हे बंद केल्यानंतर तुम्ही हे पूर्ण बंद करायचं आणि इथे असे बटन्स असतात ते यूज करायचे. नंतर तुम्ही हे डिशवॉशर असं बंद केल्यानंतर इथेच भरपूर ऑप्शन्स आहे, जसं हेवी आहे, नॉर्मल आहे, 1 hour आहे, रिन्स आहे. त्यापैकी तुम्ही कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. ज्याप्रमाणे मी नॉर्मलवर ठेवते आणि नॉर्मलवरती मला 1 to 1.5 hours लागतो हे वॉश पूर्ण करायला. त्यानंतर हीटचं ऑप्शन आहे, एक्स्ट्रा हीट वगैरे हवं असेल तर हे बूस्ट वगैरेचे ऑप्शन्स क्लिक करायचे आणि त्यानंतर स्टार्टचं बटन दाबायचं. पण आता मी ऑलरेडी भांडे घासलेले त्यामुळे आता मी स्टार्ट नाही करत. जस्ट काही चुकून विसरलेच भांडे त्याच्यात स्पून वगैरे टाकायचं आणि डिशवॉशर जस्ट लावलेलं आहे सध्या, तर तुम्ही इथे 3 seconds होल्ड करून कॅन्सलसुद्धा करू शकतात आणि परत ओपन करून ते भांडं पुन्हा आतमध्ये टाकून स्टार्ट करू शकतो. अमेरिकेत याची प्राइस किती असेल हे मला सांगता नाही ना, कारण की हे इनबिल्ड असतं आपल्या घरामध्ये. रेंटवर असो किंवा आपण स्वतः घर घेऊ, हे किचनमध्ये ऑलरेडी इनबिल्ड केलेलं असतं. त्यामुळे त्याची प्राइस वगैरे सगळं ह्या घराच्या किमतीत इन्क्लुडेड असेल ऑलरेडी. पण इंडियात जर तुम्हाला डिशवॉशर घ्यायचं असेल तर तुम्ही बिंदास घेऊ शकतात. हे खूप उपयोगी गोष्ट आहे. स्पेशली तुमच्या बायकांना आराम भेटेल थोडा वेळ तरी या गोष्टीमुळे. आणि हे मे बी इंडियात अराऊंड तरी पण 35,000 वरती असेल आणि 60,000 पर्यंत असेल. इट्स डिपेंड्स ऑन की तुम्ही कोणत्या ब्रँडचा घेत आहेत, त्यावर डिपेंड असेल डिशवॉशर. आणि डिशवॉशर इंडियात सुद्धा भेटायला लागलेत आता, ते मला ऍडव्हर्टाईजमध्ये कळालं आणि बघून एवढं छान वाटलेलं. अशा प्रकारे हा डिशवॉशरचा माझा आजचा टॉपिक होता. आणि व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल तर नक्की लाईक करणार एक, आणि सबस्क्राईब करायला तर फ्रीच आहे, खूप कमी वेळ लागतो. सो सबस्क्राईब बटनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज मी काही ना काही टाकतच असेल. पण आता सध्या माझा जॉब स्टार्ट झाला, मी तुम्हाला सांगितलंय. सो व्हिडिओ यायला थोडासा विकेंडचा वेट करावा लागत जाईल. पण टिल दॅट टाईम माझे बाकीचे व्हिडिओज बघून माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. सो टिल दॅट टाईम आता मी बाय बाय करते कारण की मला आता भरपूर कामं आहेत. बाय बाय, सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ.